नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज पांगारकर ऑफिशियल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओ मध्ये आपण स्टीम टर्बाइन अँड इट्स क्लासिफिकेशन हा टॉपिक कव्हर केला. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इम्पल्स टर्बाइन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. ओके, तर चला मग सुरुवात करूया की इम्पल्स टर्बाइन काय असतं. कालच्या क्लासिफिकेशन ऑफ टर्बाइन मध्ये आपण वर्किंग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल नुसार टर्बाइनचे दोन टाईप असतात ते शिकलो. त्यातला पहिला टाईप असतो तो म्हणजे इम्पल्स टर्बाइन. इम्पल्स टर्बाइन हा स्टीमच्या इम्पल्सिव्ह फोर्सवरती ऍक्ट काम करतो. इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट होतो टर्बाइन ब्लेडवरती, म्हणून त्याला आपण इम्पल्स टर्बाइन म्हणतो. हे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ओके, तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, बघा की वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इम्पल्स टर्बाइन हे आपल्याला शिकायचं आहे. आणि ते शिकत असताना आपण ते प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्रॅमचा वापर करून शिकणार आहे. जी डायग्राम आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा ड्रॉ करायची आहे, प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम फॉर इम्पल्स टर्बाइन. तर इम्पल्स टर्बाइन मध्ये सर्वात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची तुम्हाला की इम्पल्स टर्बाइन मध्ये वन सेट ऑफ नोझल असतो. ओके, नोझल आपण ऑलरेडी शिकलोय, नोझल इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ टर्बाइन. ओके, तर इम्पल्स टर्बाइन मध्ये वन सेट ऑफ नोझल असतो आणि वन सेट ऑफ मुव्हिंग ब्लेड्स असतात. ओके, आता मुव्हिंग ब्लेड्स म्हणजे काय? ओके, मुव्हिंग ब्लेड्स आपण ऑलरेडी कालच शिकलो टर्बाइनचं स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल, हा टर्बाइन शाफ्ट असेल, त्यावरती नंबर ऑफ ब्लेड्स माउंट केलेले असतात आणि ह्या ब्लेडवरती टर्बाइन सॉरी स्टीम इम्पॅक्ट होते आणि हे ब्लेड्स काय होतात, रोटेट होतात. हे ब्लेड्स रोटेट होतात म्हणजे त्यानुसार हा टर्बाइन शाफ्ट सुद्धा रोटेट होतो. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं आता की मुव्हिंग ब्लेड्स. ओके, मुव्हिंग ब्लेड्स म्हणजे काय? टर्बाइन मध्ये जे शाफ्ट सोबत जे ब्लेड्स रोटेट होणार आहेत त्या ब्लेड्सला आपण मुव्हिंग ब्लेड्स असं म्हणतो. तर इम्पल्स टर्बाइन मध्ये वन सेट ऑफ नोझल अँड वन सेट ऑफ मुव्हिंग ब्लेड्स असतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे बघा इम्पल्स टर्बाइन मध्ये तुम्हाला माहिती आहे की स्टीमचा प्रेशर ड्रॉप होत असतो टर्बाइन मध्ये, स्टीमचा प्रेशर कमी होत असतो, ड्रॉप होत असतो. तर इम्पल्स टर्बाइन मध्ये तुमचा हा जो प्रेशर ड्रॉप आहे, लक्षात ठेवायची ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्रेशर ड्रॉप किंवा जो प्रेशर कमी होतो हा प्रेशर ड्रॉप फक्त नोझल मध्ये होतो. ओके, फक्त नोझल मध्ये, जसं मी म्हटलं वन सेट ऑफ नोझल, तर इम्पल्स टर्बाइन मध्ये नोझल मध्ये प्रेशर ड्रॉप होतो आणि हा जो मुव्हिंग ब्लेड आहे, मुव्हिंग ब्लेड्स, मुव्हिंग ब्लेड मध्ये प्रेशर हा कॉन्स्टंट असतो. ओके, मुव्हिंग ब्लेड मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो, ही एक खासियत आहे इम्पल्स टर्बाइनची की ज्यामध्ये मुव्हिंग ब्लेड मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो आणि नोझल मध्ये प्रेशर ड्रॉप होतो. ओके, आता आपण इम्पल्स टर्बाइनची प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ करणार आहोत. ही एक इम्पॉर्टंट डायग्राम आहे जी तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ करायची आहे ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन येणार आहे की एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इम्पल्स टर्बाइन, कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ इम्पल्स टर्बाइन, किंवा क्वेश्चन असाही डायरेक्टली विचारला जातो की एक्सप्लेन प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम फॉर इम्पल्स टर्बाइन. त्यासाठी आपण काय करणार, सुरुवातीला वन सेट ऑफ नोझल ड्रॉ करणार, त्यानंतर वन सेट ऑफ मुव्हिंग ब्लेड्स ड्रॉ करणार आणि त्यावरनं आपण प्रेशर आणि वेलॉसिटीचं कसं व्हेरिएशन होतं ते व्हेरिएशन ड्रॉ करणार. ओके, बघा मित्रांनो, इथे मी एक इम्पल्स टर्बाइन ड्रॉ केलाय. हा जो तुम्हाला दिसतोय हा एक नोझल आहे. ओके, सेट ऑफ नोझल, ज्याला मी इथे एन म्हटलंय, एन म्हणजे नोझल. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला दोन ब्लेड्स दिसतायत, हे टर्बाइन ब्लेड्स आहेत, त्यांना आपण म्हणणार मुव्हिंग ब्लेड. हे ब्लेड्स रोटेट होणार आफ्टर स्टीम त्यावरती बंबाट झाल्यानंतर, त्यामुळे आपण त्याला म्हणणार मुव्हिंग ब्लेड. या पद्धतीने आपण इथे वन सेट ऑफ नोझल अँड वन सेट ऑफ मुव्हिंग ब्लेड्स ड्रॉ केलेलं आहे. ओके, आता आपण ड्रॉ करणार आहोत प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम. ओके, चला मग ड्रॉ करूया. कशी ड्रॉ केली जाते बघा, सुरुवातीला आपण प्रेशर व्हेरिएशन दाखवूया आणि त्यानंतर वेलॉसिटी व्हेरिएशन दाखवूया. बघा, सर्वांना लक्षात येत आहे हा नोझलचा एंट्रान्स आहे, लक्षात घ्या हा नोझलचा एंट्रान्स आहे आणि हा असेल नोझलचा एक्झिट. ओके, आणि हा असेल ब्लेड्स, इथून इथपर्यंत असेल आपले मुव्हिंग ब्लेड्स. ते लक्षात घ्या, ज्यावेळेस टीम नोझल मध्ये एंटर करते, लक्षात घ्या ज्यावेळेस टीम नोझल मध्ये एंटर करते त्यावेळेस ती स्टीम कुठून आलेली असते? करेक्ट आहे, ही स्टीम आलेली असते बॉयलर कडनं. करेक्ट आहे,
मग ज्यावेळेस स्टीम बॉयलर कडून येते तुम्हाला सर्वांना माहित आहे बॉयलरचं काम काय टू क्रिएट हाय प्रेशर स्टीम. ओके, मग जी स्टीम बॉयलर कडून येते नोझलच्या एंट्रन्सला त्या स्टीमकडे हाय प्रेशर असतो. लक्षात घ्या, जी स्टीम बॉयलर कडून नोझलच्या एंट्रन्सला येते, हे नोझलचं एंट्रन्स आहे, त्या ठिकाणी स्टीमचा प्रेशर हाय प्रेशर असतो कारण ती स्टीम बॉयलर कडून आलेली आहे. तर आपण अंदाजे बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, अंदाजे आपण असं दाखवायचंय की हा जो आहे एवढा बॉयलर प्रेशर आहे. ओके, या हाय प्रेशर दाखवायचा आपल्याला अंदाजे की बघा एवढा जो आहे आपला हा बॉयलर प्रेशर आहे किंवा हाय प्रेशर आहे. ओके, त्याला मी काय म्हणणार, आपण त्याला हाय प्रेशर असंही लिहू शकतो, हाय प्रेशर, किंवा त्याला आपण तो प्रेशर बॉयलर मध्ये क्रिएट झालेला आहे म्हणून त्याला आपण बॉयलर प्रेशर असं सुद्धा लिहू शकतो. ओके, मी तर लिहिलंय बॉयलर प्रेशर. ओके, या पद्धतीने इथे लिहिलंय मी बॉयलर प्रेशर किंवा जो असतो हाय प्रेशर नोझलच्या एंट्रन्सला. आता या ठिकाणी हाय प्रेशर आहे नोझलच्या एंट्रन्सला आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्यावेळेस स्टीम नोझल मध्ये एंटर होणार आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे की नोझलचं फंक्शन काय असतं. बरोबर आहे, सर्वांना माहित आहे नोझलचं फंक्शन काय असतं. ओके, नोझलचं फंक्शन असतं प्रेशर ड्रॉप करणे आणि वेलॉसिटी इन्क्रीज करणे. हे नोझलचं फंक्शन आहे, लक्षात घ्या, प्रेशर ड्रॉप करणे आणि वेलॉसिटी इन्क्रीज करणे हे आपलं नोझलचं फंक्शन आहे. मग तुम्हाला लक्षात येत आहे की नोझल मध्ये हा जो नोझलचा एंट्रन्स टू एक्झिट या पोर्शन मध्ये नोझलच्या पोर्शन मध्ये हा प्रेशर कंटिन्युअसली या पद्धतीने ड्रॉप होताना आपल्याला दाखवायचं. ओके, प्रेशर कंटिन्युअसली ड्रॉप होतोय कारण नोझलचं कामच ते प्रेशर डिक्रीज करणे, प्रेशर कमी करणे आणि वेलॉसिटीला इन्क्रीज करणे, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. ओके, त्यानंतर मी आता सांगितलं, त्यानंतर नोझल मधून ही स्टीम इम्पॅक्ट होते टर्बाईनच्या ब्लेड्सवर या पद्धतीने. ओके, टर्बाईन ब्लेडवरती ज्यावेळेस ही स्टीम इम्पॅक्ट होते त्यावेळेस टर्बाईन्स रोटेट होतात आणि आपल्याला मेकॅनिकल वर्क मिळतं. पण ह्या ब्लेड्स मध्ये बघा, ह्या मुव्हिंग ब्लेड्स मध्ये इम्पल्स टर्बाईन मध्ये हा जो प्रेशर आहे हा प्रेशर कॉन्स्टंट असतो. या पद्धतीने हा जो प्रेशर आहे हा प्रेशर मुव्हिंग ब्लेड मध्ये कॉन्स्टंट असेल. ओके, आणि हा असेल आपला, हा असेल आपला एक्झिट प्रेशर, एक्झिट प्रेशर. ओके, हा असेल आपला एंट्रन्सचा प्रेशर, बॉयलर प्रेशर किंवा ज्याला आपण हाय प्रेशर म्हटलं, आणि तो असेल आपला एक्झिट प्रेशर. ओके, पण तुम्हाला माहिती आहे स्टीम, स्टीम टर्बाईन नंतर कोणत्या डिव्हाइस मध्ये जाते? करेक्ट आहे, टर्बाईन नंतर स्टीम जाते कंडेन्सर कडे. त्यामुळे हा जो प्रेशर आहे या प्रेशरला कंडेन्सर प्रेशर असं सुद्धा म्हटलं जातं, कंडेन्सर प्रेशर. ओके, जसं इकडे म्हटलं आपण स्टीम बॉयलर कडून येते म्हणून बॉयलर प्रेशर आणि स्टीम इकडे कंडेन्सर कडे जाते म्हणून कंडेन्सर प्रेशर. हा लो प्रेशर आहे, बिलो दॅन ऍटमॉस्फेरिक आहे. हा हाय प्रेशर आहे, मोर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे लक्षात घ्या. हे झालं आपलं प्रेशर व्हेरिएशन इन इम्पल्स टर्बाईन. बघा, पुन्हा मी रिपीट करतोय की नोझल मध्ये प्रेशर रिड्यूस होतो आणि मूव्हिंग ब्लेड मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो. या पद्धतीने तुम्हाला प्रेशर व्हेरिएशन दाखवावं लागतं. ओके, आता आपण ड्रॉ करणार व्हेलॉसिटी व्हेरिएशन. ओके, आता व्हेलॉसिटी व्हेरिएशन आपण कसं ड्रॉ करू शकतो? बघा, तर नोझलच्या एंट्रन्सला प्रेशर हाय असतो पण नोझलच्या एंट्रन्सला व्हेलॉसिटी लो असते. बघा, हा नोझलचा एंट्रन्स आहे, इथं प्रेशर हाय असतो मात्र व्हेलॉसिटी काय असते? स्टीमची लो असते. तर आपल्याला लो व्हेलॉसिटी इथे दाखवावी लागेल. बघा, आपण अंदाजे घेऊया की एवढी आपली स्टीमची व्हेलॉसिटी आहे ही लो व्हेलॉसिटी. या पद्धतीने ही असेल स्टीमची व्हेलॉसिटी. ओके, व्हेलॉसिटी असेल, या व्हेलॉसिटीला आपण म्हणणार इनलेट व्हेलॉसिटी ऑफ स्टीम, इनलेट व्हेलॉसिटी. ओके, ही असेल आपली स्टीमची इनलेट व्हेलॉसिटी. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, इथं लक्ष द्या, आपला इनलेट व्हेलॉसिटीचा पॉइंट आहे व्हेलॉसिटी खूप कमी आहे, एवढीच व्हेलॉसिटी आहे. ओके, त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला लक्षात येत आहे की टर्बाईनचं जे नोझल आहे, नोझलचं काम काय? प्रेशर ड्रॉप करणे, जो की आपण दाखवलाय प्रेशर ड्रॉप झाला, पण व्हेलॉसिटी इन्क्रीज करणे हेच नोझलचं काम आहे. ओके, मग आपण व्हेलॉसिटी इन्क्रीज होताना दाखवणार. बघा, ज्यावेळेस एंट्रन्सला नोझलच्या एंट्रन्सला व्हेलॉसिटी कमी होती आणि नोझल मध्ये एंटर झाल्यानंतर या पद्धतीने स्टीमची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत गेली. ओके, या पद्धतीने स्टीमची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत गेली.
आता ही हाय वेलॉसिटी स्टीम जी असेल ही हाय वेलॉसिटी स्टीम टर्बाइन ब्लेड वरती इम्पॅक्ट होते आणि टर्बाइन ब्लेड वरती इम्पॅक्ट झाल्यामुळे टर्बाइन रोटेट होतो. याचा अर्थ काय, जे काही वर्क प्रोड्यूस केलं त्यासाठी वेलॉसिटीचा यूज केला गेला, म्हणून ही वेलॉसिटी मूव्हिंग ब्लेड्स वरती काय असते, कमी 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 होत जाते, डिक्रीज होत जाते आणि ही असेल आपली एक्झिट वेलॉसिटी. ओके, ही असेल आपली एक्झिट वेलॉसिटी ऑफ अ स्टीम. ओके, एक्झिट वेलॉसिटी ऑफ स्टीम. एंट्रान्सला वेलॉसिटी कमी होती, नोझल मध्ये वेलॉसिटी इन्क्रीज झाली, कारण नोझलचं फंक्शनच ते आहे वेलॉसिटी इन्क्रीज करणं. आणि मूव्हिंग ब्लेड मध्ये पुन्हा वेलॉसिटी कमी झाली. वेलॉसिटी कमी का झाली, कारण जी काही वेलॉसिटी होती हाय वेलॉसिटीने ज्यावेळेस स्टीम इम्पॅक्ट होते त्यामुळे टर्बाईनचं वर्क प्रोड्यूस झालं, टर्बाईन रोटेट झाला, जेणेकरून वेलॉसिटी काय झाली, पुन्हा डिक्रीज झाली मूव्हिंग ब्लेड्स वरती. ओके, या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो इम्पल्स टर्बाईनची प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम एक्झाम मध्ये ड्रॉ करावी लागते. ज्यावेळेस तुम्हाला इम्पल्स स्टीम टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारलं जाईल, वर्किंग प्रिन्सिपल विचारलं जाईल किंवा प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम विचारलं जाईल, सर्वांचं आन्सर हेच आहे. या पद्धतीने तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. पुन्हा मी रिपीट करतोय एकदम शॉर्ट मध्ये, वन सेट ऑफ नोझल, वन सेट ऑफ मूव्हिंग ब्लेड. नोझलच्या एंट्रान्सला प्रेशर हाय असतो, बॉयलर प्रेशर. नोझल मध्ये प्रेशर डिक्रीज होतो आणि मूव्हिंग ब्लेडवरती प्रेशर असतो आपला कॉन्स्टंट. आणि हा जो आउट प्रेशर असतो किंवा एक्झिट प्रेशर असतो स्टीमचा, त्याला आपण म्हणतो कंडेन्सर प्रेशर, इकडे म्हणतो आपण बॉयलर प्रेशर. ओके, त्यानंतर वेलॉसिटी. नोझलच्या एंट्रान्सला वेलॉसिटी खूप कमी असते. वेलॉसिटी सॉरी स्टीम ज्यावेळेस नोझल मध्ये एंटर होते त्यावेळेस त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होते आणि मूव्हिंग ब्लेडवरती वेलॉसिटीचा वापर करून ब्लेड्स मूव्ह होतात, रोटेट होतात, म्हणून वेलॉसिटी पुन्हा डिक्रीज होते आणि ही असेल आपली एक्झिट वेलॉसिटी. या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो इम्पल्स टर्बाईनची प्रेशर वेलॉसिटी व्हेरिएशन डायग्राम ड्रॉ करायची असते. ओके, या ठिकाणी आपण इम्पल्स टर्बाईन हा टॉपिक इथे कव्हर केलाय. एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो प्रेशर आहे हा मूव्हिंग ब्लेड्स वरती कॉन्स्टंट असतो. का कॉन्स्टंट असतो, कारण हे जे ब्लेड्स आहेत हे सिमेट्रिक असतात. तुम्ही जर त्याचा शेप बघितला तर हा सिमेट्रिकल शेप आहे आणि या सिमेट्रिकल शेपमुळे हा प्रेशर कॉन्स्टंट असतो. कुठे, मूव्हिंग ब्लेड्स वरती, हे लक्षात ठेवा. पुढे आपण रिएक्शन टर्बाईन बघणार आहोत, त्यासाठी मी हे सांगितलं की रिएक्शन टर्बाईन आपण पुढच्या लेक्चरला जे बघू त्यामध्ये हे प्रेशर ब्लेड वरती सुद्धा व्हॅरी होतात. हा फरक आहे इम्पल्स आणि रिएक्शन मध्ये. ओके, इम्पल्स टर्बाईन तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं. या पद्धतीच्या व्हिडिओला मधून तुम्हाला जर अंडरस्टँडिंग होत असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. ओके, त्यामुळे आपण याच पद्धतीने व्हिडिओ प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करूया आणि पुढचे टॉपिक्स कव्हर करूया. ओके, थँक्यू, धन्यवाद.